सालबाग प्रमाणे याही वर्षी आपण आपले प्रेरणास्थान आणि ज्यांच्या जीवनामध्ये आणि वागण्यामध्ये आणि मार्गदर्शनामध्ये कायमस्वरूपी धार्मिकपणा आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून 2010 पासून आपण दशलक्ष पर्व साजरा करत असतो. तसेच आदरणीय दादा आणि सदाशिवनगरचे सरपंच वीरकुमार भैया, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी आणि प्रशाला कमिटी यांच्या मार्गदर्शनाखाली सतत आणि सातत्याने हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये आपण साजरा करत असतो. कोरोनाचा कालखंड होता तरी आपण हा उपक्रम ऑनलाईन घेतलेला आहे. आपण उत्तम क्षमा, उत्तम मार्दव, उत्तम अर्जव, उत्तम शौच या गुणांचा आपण अभ्यास केला आणि ते गुण समजून घेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले. आज उत्तम सत्य, सत्य हा शब्द सत या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे. याचा अर्थ वास्तविक. आज आपण जरी एखाद्या वास्तविक जीवनात राहा म्हणलं तर तो व्यावहारिक आणि संसारिक याही जीवनामध्ये तो सत्य किंवा वास्तविक जीवन जगू शकत नाही. परंतु सत्याशी मैत्री करण्याची गरज आहे. प्रत्येकाने सत्याचे आचरण करणं नितांत गरजेचे आहे. आपल्या आचरणात जे सत्य येईल तोच खरा उत्तम सत्य धर्म. परंतु आज कोणताही व्यक्ती सत्य वागण्यासाठी, सत्य बोलण्यासाठी हा तयार नाही. त्याचं कारण आहे, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये लोभ आलेला आहे आणि प्रत्येक जण लोभासाठी सत्य सत्याची कास सोडत आहे आणि असत्याचा मार्ग धरत आहे. आपल्याला माहित आहे की एक कुत्रा होता आणि जंगलामध्ये फिरत असताना त्याला एक कावळा झाडावरती बसलेला दिसला. त्या कावळ्याच्या तोंडामध्ये पुरी होती ही गोष्ट सर्वांनी ऐकलेली आहे. आणि तिथून कावळा जात असताना, कुत्रा जात असताना त्या कावळ्याची स्तुती केली, तुझ्यासारखा काय एक नाही, तुझ्यासारखा नाही. सर्व स्तुती केल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस गाणं म्हणायला सुरुवात केली त्यावेळेस त्याच्या तोंडातून पुरी पडली. त्याला गाणं ऐकायचं नसतं, त्यांनी फक्त लोभासाठी ती पुरी उचलली, निघून गेला. तुझं गाणं बी तिकडं राहुली आणि तुझं लोभ पण तिकडं राहुली. त्यांनी फक्त स्वतःचा लोभ पकडला. पण अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये समस्यांनी आपत्ती आल्याशिवाय राहत नाही. मी ही गोष्ट म्हणून ऐकून सोडून देणं गरजेचं नाही, तर ती गोष्ट, ते विचार माझ्या जीवनामध्ये कसे स्थिर होतील त्यासाठीच हा वेगळा उपक्रम आहे. त्यानंतर भीतीपोटी लोक सर्वजण असत्य वागतात. वर्गावरती गेल्यानंतर विद्यार्थी म्हणतात होमवर्क झाला का, तर वय गैर राहील, भीतीपोटी सत्य नसतं. आणि जर चुकून एखाद्याने विचारलं तर आपण जाऊया तुझी वय झालो, तर 5 मिनिटांनी म्हणतो सर माझं लिहायचं राहील तेव्हा तिथं सत्य येतं. हा भीती भीतीपोटी नाही, पण तोच विद्यार्थी जर सत्य बोलला की सर थोडंसं अडचण होती, काम होतं, तर त्याला पनिशमेंट होणार नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे की भीतीपोटी असत्य वागलंच नाही पाहिजे, ह्यासाठीच हा उपक्रम आहे. त्याचबरोबर काही लोक मनोरंजनासाठी असत्य बघतात. एक कुटुंब होतं गावाच्या बाहेर राहायला होतं आणि ते रात्रीचं लग्न वरडायला, चोर आले. परिसरातील सर्व लोक गोळा झाले, त्यांच्याकडे गेली आणि विचारलो कुठे चोर, आणि ते दोघं मतामतारी लागले हसायला. सहज मनोरंजन म्हणून आम्ही तुम्हाला ओरडत होतो, म्हणजे चोर नाही काय नाही. 2:30 खरंच चोर आली, परत खरंच वाढायला, परत एकही व्यक्ती तिथं जमा झालेला नाही. त्यांचा गळा दाबून त्यांच्याकडे असणारी संपत्ती घेऊन गेली. यातून काय सांगितलं, आपण बोध घेतला पाहिजे की कोणत्याही कारणासाठी मी असत्य वागणार नाही. आज प्रत्येक जण स्वार्थासाठी सुद्धा असत्य वागत आहे. खरोखरच आज जगामध्ये सर्वत्र स्वार्थाच्या या भिंती पडल्या आणि अस्वार्थाची खिंडार तयार झाली आहे जगामध्ये सर्वत्र. आज एखाद्या कुटुंबामध्ये पैसे जर मागणारा आलेला असेल आणि कुटुंब प्रमुख कुठेही विचारलं तर घरातनं आवाज येतो ते घरी नाही, आणि जे असतील तरीही सांगतात घरी नाही, आणि परत विचारले जातात की त्यांचा आमचा काही संबंध नाही, व्यवहार कोणासोबत केला आहे,
त्यांना पैसे मागा. परंतु परत 10 मिनिटांनंतर जर एखादा पैसे देणारा आला तर तसं म्हणतील का त्यांचा आमचा काही संबंध नाही, तू त्यांच्याकडे पैसे घे. नाही असं सांगतील की मला सांगितलं होतं घेऊन ठेवण्यासाठी. मग यामध्ये 10 मिनिटांमध्ये सत्य असत्यमध्ये काय बदल होतो, तर त्याचं कारण आहे स्वार्थ. त्याचबरोबर असंही काय उदाहरण होती की भूकंप झाला आणि घर पडलं नव्हतं पण त्याला डिंग दोघांनी काय केलं की स्वतःच्या स्वार्थासाठी घर पाडलं म्हणून दाखवलं, पैसे घेतलं दोघांनी. हा विचार त्यासाठी तर सर्वांच्या जीवनामध्ये स्थिर होणं गरजेचं. मग कुठून येईल, कसा येईल हा विचार, तर या विचारावरती वाणीमध्ये परिवर्तन झालं तर हा विचार 100% येणार नाही. जसं एखाद्या बलामध्ये लाईट नसेल आणि तुम्ही दुसरा बल्ब टाकता तरी लाईट लागणार नाही, तर ती लाईट पॉवर हाऊसमध्ये लाईट तयार झाल्याशिवाय आपला बल्ब चालणार नाही. म्हणजे आपल्या हृदयामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. वाणीमध्ये परिवर्तन होऊन हा धर्म स्थिर होणार नाही, हृदयातून आतून हा परिवर्तन झालं पाहिजे. त्यासाठी मला माझ्या रागावरती नियंत्रण पाहिजे, माझ्या अहंकारावरती नियंत्रण पाहिजे, त्याचबरोबर माया आणि लोभ माझ्या जीवनातला गेला पाहिजे, तरच माझ्या जीवनामध्ये उत्तम सत्य हा धर्म स्थिर होईल. हे मित्रांनो, सत्य हे अपराजित असतं. सत्याला शेवटी आदरणीय आहे, सत्य पूजनीय आहे. म्हणून जगामध्ये कुठेही जा सत्याचं पूजन केलं जातं, सत्याच्या पायाशी लोक खेळतात आणि सत्य विचाराची जगाला गरज आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी सत्य आहे त्या ठिकाणी लक्ष्मी स्थिर राहते. म्हणून सर्वांनी सत्य वागलं पाहिजे. जगाच्या इतिहासामध्ये मीराबाई सत्य वागत होते. मीराबाईचं लग्न करायचं होतं तर मीराबाईने सांगितलं की माझं केव्हाच भगवान कृष्णासोबत लग्न झालेलं आहे. घरच्यांनी त्रास दिला, तिच्यावरती विषाचा प्रयोग केला. म्हणतात की ज्या वेळेस त्या मीराबाईला विष देण्यात आलं होतं त्यावेळेस मीराबाईने विष केलं पण तिच्या घरात असणारी कृष्णाची मूर्ती काळी पडली होती. कारण सत्याचा शेवटी विजय असतो. म्हणून मीराबाईच्या कुटुंबाचं कुठंही मंदिर नाही पण मीराबाईचा इतिहास सांगितला. त्यानंतर प्रभू रामचंद्र आणि रावण याचं उदाहरण घ्या. जगात रावण हा पूजनीय नाही, राम हा पूजनीय आहे. कारण राम हा सत्यवचनी होता. त्यांनी वचनासाठी त्याचा भाऊ भरत सांगत होता तू मला कोठडीत टाक आणि तू राज्य कर, आणि तो शेवटपर्यंत भरत त्या गादीत बसलाही नाही. 14 वर्ष रामाच्या पादुका ठेवून तो बसला होता, परंतु रावणाचा तो विचार नव्हता. राम सत्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धरला, म्हणून आज आपण रामनवमी साजरी करतो. रावणाचा फोटो कोणाच्याही घरात नाही, कारण तो पूजनीय नाही. त्याचबरोबर येशू ख्रिस्ताच्या जीवनातही कायमस्वरूपी सत्य वागल्यामुळं त्याचा शेवट त्याच्या जवळच्या माणसांनी केला. का? कारण तो असत्य केव्हाही वागायला तयार नव्हता आणि वागणारही नव्हता. येशू ख्रिस्ताला त्यामुळे तर शेवट झाला. परंतु जगामध्ये सर्वात जास्त येशू ख्रिस्ताच्या धर्माचे प्रचारक आहे. शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्याच्या हृदय जिंकून त्यांचा धर्म रुजवण्याचं काम आजही चालू आहे. आपल्या जिल्ह्यापर्यंत त्यांचा धर्म येऊन पोहोचला, कारण त्यांचं ते धर्मावरती आणि विचारावरती असणारं प्रेम. त्याचबरोबर भगवान ईश्वर कृष्ण आणि कंस, कृष्णानेही सत्य आणि सत्याचीच बाजू धरली, म्हणून कृष्णाष्टमी साजरी केली जाते. कुठंही त्याच्या कंसाचा जन्मदिवस कुठेही साजरा केला जात नाही. अलीकडच्याच काळामध्ये महात्मा गांधी असतील किंवा टिळक असतील, त्यांनी सत्य आणि सत्य जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला आणि देशाच्या स्वातंत्र्यामध्ये हात दिला. स्वातंत्र्य दिलं बरं देशाला मिळवून, त्याचं कारण उत्तम सत्य. मी आता सांगितलं सर्वांच्या जीवनामध्ये उत्तम सत्य हा गुण जर नसता तर त्यांचं नाव आज आपण ते घेतलं नसतं. म्हणून विद्यार्थ्यांना एकच मार्ग सांगणं आहे की सर्वांनी जसं जमल तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये शक्य नाही सर्वांना सर्वच विचार स्थिर करणं, परंतु दशलक्ष पर्वामधील एक जरी गुण तुमच्या जीवनामध्ये स्थिर झाला तर आपलं होणारं आजचं जे हा उपक्रम आहे तर तो उपक्रम ज्या कारणासाठी संस्थेने केलेला आहे
विद्यार्थ्यांमध्ये असा विद्यार्थ्यामध्ये जो विकास व्हावा त्यासाठी चालू केला हा उपक्रम, त्याचा फायदा होईल. आणि ते त्यांनी जो काय डोक्यात घेऊन केलं आहे तर ते काय होईल की ते त्यांच्या सार्थक झालं असं म्हणल्यासारखं होईल. धन्यवाद. जय जय. ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरिहंतानम्, नमो सिद्धानम्, नमो आयरियानम्, नमो वज्जायानम्, नमो लोहे सौवसाहूनम्. आपल्या कॅम्पसमध्ये आपण पाठीमागच्या चार दिवसापासून आपण या दशलक्षणधर पर्वाची चर्चा इथे आपण करत आहोत. त्या दशलक्षण पर्वामध्ये आज पाचवा दिवस म्हणजे उत्तम सत्य धर्म. वास्तविक पाहता पहिल्याच ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की हे जे धर्म आहे, धर्म काही वेगळे नाही आहे, धर्म तर एकच आहे, परंतु त्याचे लक्षण सांगितले गेले आहेत. वेगवेगळे काय सांगितले आहेत, लक्षण सांगितले, त्या धर्माला ओळखण्यासाठी वेगवेगळे लक्षण या ठिकाणी प्रतिपादित करत आहेत. आणि हा जो धर्म आहे कुठे आहे, या टेबलमध्ये आहे, या माईकमध्ये आहे, तर नाही, हे माझ्यामध्ये आहे, स्वतःमध्ये आहे, ते ओळखण्याची कला आपण या ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत. त्यामधीलच आहे उत्तम सत्य धर्म. काय सांगता सत्य म्हणजे काय, तर महात्मा गांधी म्हणाले आहे सत्य म्हणजे ईश्वर, ट्रुथ इज गॉड. सत्य म्हणजे काय, तर ईश्वर. जे काही काय सांगतात सत्य सांगतात, खोटे काही सुद्धा सांगत नाहीत. मग आपला स्वभाव सुद्धा कसा आहे, हे जे धर्म आहे, हे जे लक्षण सांगितले ते कोणामध्ये आहे, माझ्यामध्ये आहेत, ते ओळखायचे आहे. मग आपण जे वचन बोलतो त्या वचनांचे चार प्रकारामध्ये विभागणी केली, त्याला त्या ठिकाणी शाब्दिक भाषेमध्ये किंवा धार्मिक ग्रंथांमध्ये चार प्रकारे त्या ठिकाणी त्याचं वर्गीकरण केलं. पहिले सांगितलं हे सत्यानुव्रत, दुसरं सत्य महाव्रत, तिसरं भाषा समिती, आणि चौथा हे वचनगुप्ती. काय ते शब्द कशाला म्हटलं जातं, सत्य कशा प्रकारे टिकवलं जातं, तर या ठिकाणी सत्य अनुव्रत जे आपण त्या ठिकाणी अंगीकार करतो, जे आपण अंगीकार करतो याच्यामध्ये स्थूल रूपामध्ये खोटं न बोलणे. स्थूल रूप म्हणजे काय, तर त्या ठिकाणी आवश्यक नाहीये कार्य त्या ठिकाणी सहजतेने होत आहे, आवश्यक नाही, याचा अर्थ काय आहे की ते खोटं बोलायलाच नको आहे. परंतु एखाद्या जीवाचा घात होत असेल, एखाद्या जीवाला मारलं जात असेल, तेव्हा काय केलं असं काय करायचं, खोटं बोललं जात आहे, त्यावेळेस त्याला म्हटलं आहे स्थूल रूपामध्ये त्या ठिकाणी सत्यानुव्रत म्हटलं गेलं. अनुव्रत म्हटलं आहे म्हणजे हे आचरण करण्यायोग्य आहे, आणि जे आपण काय करत आहे आपल्यामध्ये श्रावकांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांमध्ये अंगीकार केलं जाऊ शकतं असं कुठं आहे, सत्यानुव्रत. हे पहिलं सांगितलं स्थूल रूपामध्ये सत्य वचनाचे पालन करणे. आवश्यक नाही आहे विनाकारण काही नसताना सुद्धा खोटं बोलत आहे, तर ते अनुव्रतामध्ये नाही, ते त्या ठिकाणी विपरीत आहे, विकार आहे. त्याला काय म्हटलं आहे, शब्द विकार असे म्हटलं गेलं, तो विकार करण्यायोग्य नाही. म्हणून आपली वाणी ही नेहमी कशी असली पाहिजे, सत्यवाणी असली पाहिजे, सत्यरूप त्या ठिकाणी भाषा असली पाहिजे. दुसरा प्रकार सांगितला सत्य महाव्रत, हे ऋषी मुनींना त्या ठिकाणी असतात, कारण ते त्यांच्याकडून कधी सुद्धा सूक्ष्म रूपामध्ये सुद्धा खोटे बोलत नाहीत, असत्य वचन बोलत नाहीत. त्यामुळे त्यांचा दुसरा प्रकार सांगितला सत्य महाव्रत. सत्य महाव्रताचे ते कसे असतात, धारी असतात. तिसरा प्रकार सांगितला भाषा समिती. समिती म्हणजे भाषा आणि समिती. आपण बोलताना हे आपल्यासाठी सुद्धा आहे, आणि त्या श्रावकांसाठी सुद्धा आहे, आणि दुसरं कोण सांगितले, ऋषी मुनींसाठी सांगितले. त्यामध्ये फक्त आणि फक्त हित मित प्रिय वचन बोलले.
दाखवण्यासाठी नाही, कारण आपण पहिल्यांदा चार धर्मामध्ये पाहून आलोय, क्रोध मान माया लोभ याचा त्याग करून आज आपण आता पाचवा धर्म जो आहे सत्य धर्माची चर्चा आपण इथे करत आहोत. त्या सत्य धर्मामध्ये करत असताना भाषा समिती म्हणजे काय, समिती म्हणजे समतापूर्वक राहणे, कसे बोलणे, आपले वचन कसे असले पाहिजे, हित मित आणि प्रिय चांगलेच असले पाहिजे, जे दुसऱ्याला कुणाला दुखवणार नाही असे वचन बोलता कामा नये, असे हितप्रिय प्रिय वचन जे बोलला त्याला म्हणतात भाषा संहिता. त्यानंतर पुढचा चौथा संहिता वचन गुप्ती. गुप्तीमध्ये तीन गुप्ती असतात, मन वच आणि काय. त्यामध्ये वचन गुप्तीची ते चर्चा करत असताना वचन गुप्तीमध्ये सांगतात हे कुणाला असतं, ऋषी मुनींना असतात, ते बोलतच नाहीत. सायंकाळी सहा वाजले सूर्यास्त झाला की त्या ठिकाणी त्यांचं काय असतं, मौन असतं. मौन असलं की दुसऱ्या दिवशी परत सकाळी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हाच त्या ठिकाणी काय करतात, ते मौन सोडतात. का, तर अनेक जीवांची उत्पत्ती त्या ठिकाणी होते, त्या जीवांचा माझ्यामुळे घात नको, त्यामुळे तिथे काय करतात, वचन गुप्ती त्या ठिकाणी सांगितली आहे. अशा प्रकारे चार प्रकारे त्या ठिकाणी काय सांगितलंय, सत्य धर्माची आपण या ठिकाणी उजळणी करू शकतो. म्हणजे कोणी म्हणेल मला काही बोलत त्यांच्यामध्ये ते कोणामध्ये स्थित होत आहे, हे वचन न बोलले म्हणजे काय, तर स्वतःमध्ये स्वतःला ओळखण्यासाठीच हे त्या ठिकाणी काय केलंय. म्हणजे ना मौनम सर्वार्थ साधनम, मौन हे सर्व अर्थ सिद्धीचे साधन आहे. याच्यासाठी असत्य वचन जिथे आवश्यक आहे तेवढेच बोला. म्हणून बाहेरच्या याच्यामध्ये उदाहरण येतं, कशाचं उदाहरण येतं, सोन्याचं आणि तांब्याचं. तांब्याचा ग्लास आहे आणि एक पितळीचा ग्लास आहे, खाली पडला तर कोणाचा जास्त आवाज येतो, सोन्याचा ग्लास तांब्याचा आवाज येईल का पितळीचा आवाज जास्त येईल, तर पितळीच्या तांब्याचा जास्त आवाज येईल, सोन्याचा तरी आवाज नाही. जो कमी बोलतो त्याचीच उत्कृष्टता, त्याचेच वचन ऐकण्यासाठी लोक कटिबद्ध होतात, ऐकतात. तुम्ही कितीही सांगितलं असतं, मी तर मला एक तास बसवलं, तुम्ही ऐकताल का, नाही. कारण वचनाची सुद्धा मर्यादा आहे, ते वचन कसे असले पाहिजेत, वरती सांगलं हितप्रिय वचन, आणि ते वचन न बोलले म्हणजे न बोलून काय करायचंय, तर स्वतःमध्ये राहण्यासाठी हे सांगितलंय. वचन बोलल्यानंतर दुसऱ्याला काही ते सांगण्यासाठी वचन बोललं जातं, आपल्यासाठी काही मागायचं आहे, काही घ्यायचं आहे किंवा काही द्यायचं आहे तेव्हाच वचन बोललं. काही नकोच आहे, हे सर्व काय, हे सर्व पदार्थ सोडण्यासाठी, सर्व मला काही सुद्धा नको आहे, मी माझ्यामध्ये पूर्ण आहे, परिपूर्ण आहे हा विश्वास ठेवून वचन गुप्तीचे पालन केले जाते. म्हणूनच हे चार प्रकारचे सांगितलेले आहेत सत्य, सत्य धर्माचे पालन करण्यासाठी सांगितले. आता बघा असत्य वचन बोलल्यामुळे काय काय होतात, तर सांगतात पहिले सांगतात अप्रीती, दुसऱ्याला रुचकर वाटत नाही का, मग खोटं बोललं काय होणार आहे, कुणाला चांगलं वाटतं का खोटं बोलल्यानंतर, चांगलं वाटत नाही. दुसरं अकीर्ती, त्याची प्रसिद्धी होईल का, तो प्रसिद्धीला कधी सुद्धा प्राप्त होऊ शकणार, खोटं बोलतं, एकदा ठ त्या ठिकाणी समजणार, दुसऱ्यांदा दिसणार, परंतु सत्य हे नेहमी प्रगटच होते. आणि नेहमी जीवनामध्ये सत्य की खोज नावाचं एक पुस्तक आहे, वाटत पीठवणे सत्य की खोज, ते पुस्तक वाचणार त्या ठिकाणी, ते पुस्तक वाचण्यायोग्य आहे. त्या ठिकाणी सत्य ही खोज नेहमी आपल्या जीवनामध्ये सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा त्या ठिकाणी केला पाहिजे प्रयत्न केला गेला पाहिजे, त्या टोकापर्यंत गेलं गेलं पाहिजे. काय आहे वास्तविक, जसं या विश्वाचे निर्माण कोणी केले, कसं केलं गेलं, असं आपण पडतो ना, सत्य काय आहे, खरोखरच वास्तविक त्या ठिकाणी आहे का, असंच आहे का, या जोपर्यंत असे प्रश्न उत्पन्न होणार नाही, आपल्या बुद्धीला चालना मिळणार नाही, तोपर्यंत कार्य होणार नाही. त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये जर नेहमी प्रश्न पडले पाहिजे, असं का आहे, असंच का, असं का नाही, जेव्हा तुम्ही शिक्षकांना आपल्या आई वडिलांना प्रश्न विचारचाल तेव्हा आपल्या बुद्धीची सुद्धा काय होणार आहे, त्या ठिकाणी कसरत होणार आहे. नाहीतर ते बुद्धी वाईट दिशेला जाण्यासाठी तत्पर होते. बघा चांगलं कार्य शिकायला एक दोन दिवस लागतील, पण वाईट कार्य शिकायला तुम्हाला पाच मिनिटं सुद्धा लागणार नाही, एखादं वाईट कार्य शिकायला. म्हणून सांगता असत्य भाषण न करणे, त्या अवचन त्या ठिकाणी असत्य वाणी बोलल्यामुळे काय काय होतात, अप्रीती अकीर्ती अपवाद, कोण त्याला त्यांनी मानत नाही, स्वयं स्वतःच काय होतो, संक्लेश परिणाम वाला होतो. आता काय होईल, माझी चोरी पकडली तर जाणार नाही,
आता माझी चोरी कोणत्या पकडेल काय काय होईल काय असत्य बोलल्यामुळे सगळं अरिती कलह भय भैरत नेहमी बघा असत्य बोलणाऱ्या व्यक्तीला नेहमी आपल्या मनामध्ये काय राहतं भय राहतं कशाचं भय माझी सत्यता असत्य बोललेल्याचं प्रकट झालं तर काय होईल मला शिक्षा होईल मला कोणी काहीतरी म्हणेल भय शोक बंधन मरण सर्वस्व हरण त्याचे काय काय वेळा आपण लोकमध्ये आपल्या आजूबाजूला बघतो असत्य वचन बोलल्यामुळे त्याला काय होते अनेक प्रकारचे सर्व काही काय होतं त्याचे नष्ट सुद्धा होते असे अनेक दोष कशामुळे फक्त एक असत्य बोलल्यामुळे आणि बघा नेहमी लक्षात घ्या जर एक आपण खोटं बोललो की आपल्याला किती खोटी बोलावं लागतात अनेक खोटी बोलावं एका दिवस आपण शाळेमध्ये अभ्यास करून नाही आलो आपण काय म्हणतो नाही माझं काहीतरी पोटात दुखत होतं कारण सांगतो परत काय सांगतो दुसरं पोटात नाही परत त्याला विचारलं घरी विचारलं त्याच्या पोटात दुखत नाही तर खेळत होता नाही परत म्हणतो थोडस दुखत म्हणजे एक खोटं बोलण्यासाठी अनेक खोटे बोलावं लागतात त्याचप्रमाणे जर सत्य तिथं सांगितले तर एकच सत्य सांगायला दोनदा विचारलं तर तेच सत्य सांगणार तीनदा विचारलं तर तेच सत्य सांगणार परंतु असत्यासाठी जेवढा वेळ विचारतात तेवढं तीन चार वेळा अनेक उत्तर त्याने प्राप्त म्हणून असत्य वचन न बोलणे आणि असत्य वचन न बोलल्यामुळे आपल्याला आपल्या परिणामांमध्ये आपल्यामध्ये शांतता निर्माण होते हे सत्याचे काय महत्वपूर्ण अंग या ठिकाणी सांगितलं त्याचबरोबर आता याला आपण दोन उदाहरणांच्या माध्यमातून या ठिकाणी बघू बघा जसे आपण बोलू जसे आपले त्या ठिकाणी वचन असेल तसे कार्य सुद्धा काय काय घडताना आपण पाहतो बघा एकदा काय होते एक राजा असतो राजा काय बघतो त्या ठिकाणी राजाला एक स्वप्न पडते स्वप्नामध्ये तो पाहतो की एक झाड आहे एक झाडाला एकच पान राहिलंय बाकी सर्व गळून गेलेलं आहे सर्व पान गळून गेले हे स्वप्न राजा रात्री पाहतो दुसऱ्या दिवशी दरबार भरतो दरबारामध्ये राजा आपला राजज्योतिष असतो दरबारामध्ये त्यांचा राजज्योतिषीला बोलवतो आणि त्याला विचारतो की काय आहे याचे फळ काय बघा प्रत्येकाला स्वप्न पडते त्या स्वप्नांचे निश्चित काही ना काही फळ त्या ठिकाणी असतात त्या फळामध्ये राजज्योतिषीला विचारतात की तुला सांगा मला असं असं एक झाड दिसलं आहे त्याच्यामध्ये एकच पान फक्त राहिलंय बाकी सर्व गळून पडले तर राजज्योतिषी सांगतो की फक्त तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हीच जीवित राहचाल बाकी सर्वांचा मृत्यू होईल बघा शब्द आहे का काय म्हणतो राजज्योतिषी तुमच्या परिवारामध्ये तुम्हीच फक्त जिवंत राहचाल बाकी सर्वांचा मृत्यू होईल त्याला राग येतो असं कसं म्हणतोय मी जिवंत राहा माझा सर्वांचा मृत्यू होईल असं शक्य नाही त्याला राग येतो तो त्या राजज्योतिषीला सांगतो याला फाशी द्या असं म्हटल्यानंतर फाशी द्यायला ती आज्ञा देतो लगेच दुसऱ्या ज्योतिषीला बोलवलं जातं ज्योतिषी त्या ठिकाणी म्हणतो हे त्याडिनी महाराज मी याचे तुम्हाला फळ सांगतो परंतु मी सांगितल्यानंतर या राजज्योतिषींची काय करा फाशी थांबवा जोपर्यंत सांगतो तर त्याला काय सांगतो आता सांगण्याचे फळ तर तेच आहे पण सांगण्याची प्रथा काय तर तो दुसरा जो ज्योतिषी आहे तो येऊन काय सांगतो की आपल्या परिवारामध्ये आपलेच जास्त आयुष्य आहे काय सांगतो तो दुसरा हा ज्योतिषी होऊन आपल्या परिवारामध्ये आपल्याला जास्त आयुष्य लाभलेलं आहे एवढंच फक्त म्हणतो हेच त्याचं पण त्या दोन्हीचं कथन काय आहे अर्थ काय आहे तोच अर्थ आहे फक्त एक अस्थिर रूपामध्ये आहे आणि एक नास्ती रूपामध्ये सांगण्याची कथन करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे सत्य तर तेच आयुष्य जास्त कोणाचं आहे राजाचं सांगितलेलं आहे आणि त्याने काय सांगितलं असतं तुम्ही जिवंत राहणार सत्य कधी बदलत नाही हे या गोष्टीवर आपल्याला समजेल त्याचप्रमाणे जीवनामध्ये सुद्धा तशाच प्रकारची सत्यता मृदुता हे आणल्यास आपलं जीवन सुद्धा निश्चित सफल होणार आहे अजून एक उदाहरण सांगतो त्या ठिकाणी राजाचं सुद्धा नाही त्या ठिकाणी राजदरबारामध्ये वेगवेगळी व्यक्ती त्या ठिकाणी प्राप्त होतात तर राजदरबारामध्ये सर्व राजसभा भरलेली आहे राजा दरबारींना एक प्रश्न विचारतो की या जगामध्ये सर्व गोड पदार्थ आणि सर्वात विषारी पदार्थ कुठला आहे सांगा पाहू सर्वजण त्या ठिकाणी अचंबित पडतात आता काय सांगायचं राजाला सर्व गोड पदार्थ म्हणजे आपल्याला काय आठवतात तर ऊस आहे गुळ आहे आठवतात आणि विषारी पदार्थ म्हणजे आपल्याला काय आठवतं कारला आहे अजून काही बाकीचे पदार्थ आहे सर्वांचं ऐकल्यानंतर एक जण त्या ठिकाणी उठून त्या ठिकाणी म्हणतो तो राजा काही खुश होत नाही सर्वांकडे उत्तर ऐकतो पण राजा काही खुश होत नाही त्याला जे उत्तर पाहिजे असतं किंवा जे अपेक्षित उत्तर असतं त्याला मिळालं नसतं मग त्या दरबारातील एक त्या ठिकाणी
साधुगण उभा राहतो आणि म्हणतो की मी उत्तर देतो. तर तो म्हणतो या जगामध्ये सर्वात गोड पदार्थ आहे, गोड आहे ती आहे वाणी. काय आहे वाणी? जी बोले जशी बोले ते पुढच्या राहतात. वाणी म्हणजे शब्द, जे आपण भाषा बोलतोय वचन बोलतोय त्याला म्हणजे वाणी. ती वाणी कशी आहे? गोड आहे. दुसरं सांगतात तीच वाणी काय आहे? विषेरी सुद्धा विष देणार आहे. जर त्या ठिकाणी तशा प्रकारचे अपशब्द बोलले तर ती कोणारे आहे? विष देणारे सुद्धा आहे. म्हणून या वचनावर वाणीवर त्याचे सह्य त्या ठिकाणी आहे, कंट्रोल आहे. तोच जीव काय करणार आहे? या जगामध्ये सफल होऊ शकणार आहे. पर वचनावर त्या ठिकाणी कंट्रोल नसेल तर काय होणार आहे? क्रोधी मानी लोभी त्या ठिकाणी या संसारामध्ये आपण पाहतो. त्यामुळे आपल्या विद्यार्थी जीवनामध्ये सुद्धा नेहमी कसे असले पाहिजेत? सत्यप्रिय वचन बोलले पाहिजे. त्या सत्यालाच त्या ठिकाणी अंगीकार केले गेले पाहिजे. अशा प्रकारे आपण सुद्धा त्या ठिकाणी या सत्य धर्माला समजून घेऊ. सत्य कशासाठी? दुसऱ्याला बोलण्यासाठी नाही. सत्य जो नेहमी बोलतो, जे आहे ते सांगतो, त्यालाच म्हणणं आहे सत्य धर्म. वस्तूचे जसे स्वरूप आहे तसे प्रतिपादन करणे त्यालाच म्हणलं आहे सत्यता. आणि तसेच वाणी बोलणे त्याला म्हटलं आहे सत्यवाणी. तोच लक्षण रूप धर्म आहे. तो कोणाचा आहे? माझा आहे. ते माझ्यामध्ये आहे त्याला ओळखून फक्त काय करायचं आहे? प्रगटता द्यायची आहे. अशा या उत्तम सय उत्तम सत्य धर्माची या ठिकाणी आपण चर्चा केली. हा उत्तम सत्य धर्म आपल्या सर्वांमध्ये अंगीकार हो याच मंगल भावनेने या ठिकाणी विराम. ओम नमः.